ही अतिशय भव्य दिव्य सभा न भूतो न भविष्यती अशी सभा होईल। शिवसेना प्रमुख, पक्ष प्रमुख, आणखी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सभेला संबोधित करतील। गेल्या काही दिवसातले सगळे जे काय आरोप प्रत्यारोप किंबहुना शिवसेनेचं हिंदुत्व, महाविकास आघाडीची कामगिरी, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख किंवा या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख करतील। मंचावर बाळासाहेब ठाकरे महासाहेबांचा फोटो आहे आणि प्रबोधनकरांचा फोटो आहे शिवाजी महाराजांबरोबर। प्रबोधनकरांचे हिंदुत्व मुख्यमंत्र्यांनी त्यांची पुस्तकं वाचायला हवीत असं भाजपवाले म्हणत होते, तर भाजपवाले काय म्हणतायत म्हणून ही सभा नाही आहे, शिवसेना काय म्हणते म्हणून ही सभा आहे, शिवसेनेचा विचार मांडण्यासाठी सभा आहे। कोण काय म्हणतंय म्हणून ही एवढी मोठी सभा लावलेली नाही आहे। कोण काय म्हणतंय त्याला उत्तर द्यायचं असेल तर ट्विटरवरनं पण देत येतात। शिवसेना पक्ष, महाविकास आघाडी यांची भूमिका, त्यांनी केलेली कामं, या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर जायला पाहिजेत, शिवसैनिकांच्या समोर जायला पाहिजेत म्हणून आजची सभा आहे। भाजपने एक आरोप केलेला आहे की घरात बसलेल्यांनी आता मैदानात उतरण्याची भाषा करू नये, फुसकी सभा असं एक त्यांच्याकडून ट्विट करण्यात आलेलं आहे। एवढे लोक कधी जमवून दाखवावेत कोणी ते, आणि अशा सभांना आता शेवटी काय पोटशूळ आहे। हिंदुत्वाचा मुद्दा सगळ्यांनीच घेतलाय आणि आपण जे टीजर सध्या फिरवतोय सगळीकडे त्यावेळेला हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच हवा किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर। शिवसेना आणि हिंदुत्व हा काय नवीन विषय आहे का? शिवसेना आणि हिंदुत्व हे पहिल्यापासूनच समीकरण आहे, शिवसेनेचा श्वास आहे हिंदुत्व, त्यामुळे हे काय आजचा विषय नाही आहे। ज्यांनी आज तो विषय घेतलाय त्यांनी ह्या बाबतीत विचार करायला पाहिजे। सभेआधी कोणाकोणाची भाषणं होणार आहेत? नाही, आता ती सभेचा जो सिक्वेन्स ठरेल त्याच्याप्रमाणे भाषणं होतील। काल एक ट्वीट एक पोस्ट शेअर करण्यात आली केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीकडून, त्याच्यावरती आज ट्विटचं एक पत्र काढलेलं आहे। ट्विटचं उत्तर ट्विटने दिलं जाईल, सभेची उत्तर सभेने दिली जातील, आणि जर अशी कोण खालच्या मानसिकतेने जर कोण ट्विट करत असेल किंवा कोणावरती आरोप करत असेल तर ती त्या माणसाची मानसिकता आहे। राज ठाकरेंनी एक पत्र काढलेलं आहे थोड्या वेळापूर्वीच की एकंदरीत अशा विकृतींविरोधात राज्य शासनाने कठोर पावलं उचलण्याची गरज, त्याचा पोलीस विचार करतील, अशा गोष्टींचा विचार करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, ते याचा विचार करतील। धन्यवाद।